नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, गेले काही दिवस तुम्ही बघतच आहात टेट 2022 या एक्झामला टार्गेट करून क्वेश्चन सिरीजमधले महत्त्वाचे संभाव्य क्वेश्चन चेक आपण टाईप घेऊन येत आहोत. त्यावर आपण ट्रिक्स पाहत आहोत आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण अचूक पर्याय कसं निवडू शकतो हे आपण पाहत आहोत. आज देखील आपण एक असाच टाईप घेऊन आलेलो आहे जो आहे इझी, पण त्याची बेसिक कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर अजून क्विकली याला आपल्याला कसं सॉल्व करता येईल आणि आपला एक मार्क टेट 2022 आपण निश्चित कसं मिळवू शकतो ते आज पाहणार आहोत. चला मग आपण आजचा टाईप पाहू. बघा, व्यासपीठावर एकूण 8 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले आहे. ठीक आहे, तर एकूण किती हस्तांदोलन झाले आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. नाव इथे क्वेश्चनचा टाईप पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची, इम्पॉर्टंट पॅरामीटर म्हणजे एकदाच प्रत्येकाने प्रत्येकाशी हात मिळवलेले आहेत. ठीक आहे, मी एकाच वेळी दोन माणसांची हात मिळवलेले नाही आहेत, एकदाच हात मिळवलेले आहेत. सर, याचा बेसिक कन्सेप्ट काय आहे ते आपण आधी पाहू. सपोज 8 पाहुणे इथे उभे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 पाहुणे. हे झाले टोटल आपले 8 पाहुणे. ज्यावेळी पहिला पाहुणा ह्याच्याशी हस्तांदोलन करेल, नंतर ह्याच्याशी, नंतर याच्याशी, याच्याशी, याच्याशी आणि असं करून तो टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा दुसऱ्या पाहुण्यांशी काय मिळेल, हात मिळवेल. त्यावेळी 7 वेळा हा हात त्याच्याशी मिळवेल. देन दुसरा पाहुणा जो आहे तो आता ह्याच्याशी हात मिळवणार का? बिकॉज नाही. बिकॉज का? ऑलरेडी पहिल्या पाहुण्याने ह्याच्याशी हस्तांदोलन केलेलं आहे, त्यामुळे हा काय करणार, पहिला, दुसरा, तिसरा पाहुणा, चौथा, पाचवा आणि सहावा. सो 6 वेळा हा दुसऱ्या पाहुण्यांशी काय करेल, हस्तांदोलन करेल. तसंच हा पाहुणा 5 वेळा करेल, हा 4 वेळा, हा 3 वेळा, हा 2 वेळा आणि हा 1 वेळा. आणि जो शेवटचा पाहुणा आहे तो फक्त हात पुढे करेल हात मिळवण्यासाठी, पण स्वतःहून दुसऱ्याकडे हात मिळवायला जाणार नाही, त्यामुळे ह्याचं हस्तांदोलन जे असेल ते 0 असेल. नाव इथे एक गोष्ट तुम्ही मार्क केलीत, या सगळ्यांची जर आपण ॲडिशन करून राहिलो, ठीक आहे, तर याचं उत्तर आपल्याला 28 असं मिळेल. ही झाली याची बेसिक कन्सेप्ट, ट्रॅडिशनल मेथड. ठीक आहे, बट याची एक नवीन कन्सेप्ट सुद्धा आहे. ठीक आहे, आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना एक फॉर्म्युला यूज करतो, n(n-1)/2. या फॉर्म्युलाने सुद्धा आपण आन्सर काढू शकतो. इथे आपला हा जो n आहे, हा n म्हणजेच काय, तर आपले एकूण पाहुणे किती आहेत ते. सो जर या फॉर्म्युलेने आपण फाइंड आउट करायला गेलो, 8 - 1/2 = काय होणार इथे, 8 × 7/2 = 2 × 2 = 8 आणि 7 × 4 = 28. सो आपलं आन्सर 28 इथे येईल. बट आपण या फॉर्म्युलाने जर करायला गेलो तर हा सुद्धा थोडासा टाइम आपला एक्स्ट्रा घेईल. कसं काय, आपण बट ऑब्व्हियसली एक्झाममध्ये फॉर्म्युला तर लिहित बसणार नाही, आपण डायरेक्ट काय करणार, 8 × 8 - 1 = 7/2 and 4 = 28 करून असं करणार. याच्यापेक्षा सुद्धा क्विक मेथड अशी करायची मित्रांनो, ती आपण आता पाहू. ठीक आहे, बघा, जेवढे पाहुणे दिले असतील त्या पाहुण्यांना काय करायचं, ॲज इट इज ठेवायचं, लिहून घ्यायची सेपरेटली, गरज नाही. या पाहुण्यांमध्ये डायरेक्ट मागची संख्या घ्यायची, 1 ने वजा करायचं 7 आणि याचे निम्मे करायचे. ही किंवा ही दोघांपैकी कोणती तरी एक संख्या निम्मी करायची, म्हणजेच 2 ने भाग जाणार तिला, 2 × 8 = 7 × 28. विदिन द सेकंड मध्ये इथे आपण आन्सर फाइंड आउट केलं. फॉर्म्युलाने जर जात बसलात तर 8 × 8 - 1 = 7/2, देन मग आपण याला भाग देणार आणि आपलं उत्तर पटकन 28 येईल. ठीक आहे, बट या मेथडने काय करायचं, पहिली स्टेप, जी काही टोटल पाहुण्यांची संख्या दिली असेल त्याच्या 1 ने मागे जायचं, 2 पैकी कोणत्या तरी एका संख्येला निम्म करायचं, म्हणजेच 2 ने भाग द्यायचा, त्यांचा गुणाकार करायचा आणि आपलं उत्तर 28 येईल या एक्झाम, या क्वेश्चनमध्ये.
ते आपलं अचूक पर्याय असेल. चला तर मित्रांनो या टाइपचे आपण सराव क्वेश्चन पाहू. बघा आपलं इथं उत्तर 28 आलंय. ठीक आहे, नाव प्रॅक्टिस क्वेश्चन वन तुमच्यासाठी. व्यासपीठावर एकूण 20 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील असं विचारले. सो सेम टाइप आहे आपला. ठीक आहे, आपली क्विक मेथड काय 20 आहे म्हणून आपण इथे 19 लिहिलं, इथे भाग दिला निम्मे केले 20 दोनाने भाग दिला और निम्मे केले आणि आपलं उत्तर आलं 190. हेच जर आपण काय करायला गेलो असतो 20 × 19/2 देन इथे केलं असतं असं अँड देन 190 इट विल टेक व्हॉट टाइम. ठीक आहे, पण इथे पटकन तिथल्या तिथे आपण आन्सर फाइंड आउट करू. ठीक आहे, सो आपला अचूक पर्याय येईल बी 190. बघा मित्रांनो, ठीक आहे, नाऊ अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी. व्यासपीठावर एकूण 25 पाहुणे होते, नाऊ सेम इथे सुद्धा प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले आहे तर एकूण किती हस्तांदोलन होतील. 25 आहे आपण, एक मिनिट, 25 आहे आपण, 25 एक संख्या मागे जाणार 24 आणि याला निम्मे करणार 12, 12×5=60 आणि 6×12=12 आणि किती होणार 300 इथं आपलं उत्तर येणार. ठीक आहे, सो आपलं काय उत्तर येणार इथे 12. ठीक आहे, उत्तर आलं आपलं, सॉरी 300 उत्तर आपलं येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, समजलं मित्रांनो, चला पाहू. ऑप्शन नंबर सी इज व्हॉट अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, नाऊ पुढचा क्वेश्चन बघू इथे. 41 पाहुणे एकमेकांशी हस्तांदोलन एकदाच करत आहेत, एकूण किती हस्तांदोलन झाले सांगितलेत. आपण इथे सुद्धा काय करणार 40 घेणार. 2×4 = 0 41×2 किती येणार 82 आणि किती येणार आपलं उत्तर इथे 820. सो विदिन द सेकंड इथे आपण आन्सर फाइंड आउट करत आहोत. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज व्हॉट अवर राईट ऑप्शन. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण एक एक टाईप यापुढेही शिकत जाणार आहोत, एक एक मार्क आपला सुनिश्चित करत जाणार आहोत. ठीक आहे, पुढचा प्रॅक्टिस क्वेश्चन. व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले आहे तर एकूण किती हस्तांदोलन झाले हे फाइंड आउट करायचे. आपली सेम मेथड इथे 12 दिले म्हणजे उरले 11 एक मागची संख्या. ठीक आहे, याला निम्मे केले 6 आणि 11 सक झाले आपले किती 66. दिस इज व्हॉट अवर राईट आन्सर मित्रांनो. सो ऑप्शन नंबर सी इथे आपण स्ट्रेट अवे मार्क करणार आहोत. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. देन एक शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये स्वतः सॉल्व करून उत्तर तुम्ही माझ्या आधी नमूद करा. ठीक आहे, 13 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले आहे तर एकूण किती हस्तांदोलन झाले इथे विचारले. सो 13 आधीची संख्या 12, 12 आपण निम्मे केले 6 आणि 63 झाले आपले 78. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट अवर करेक्ट आन्सर. चला पाहू. सो 78 ऑप्शन नंबर ए आपण इथे स्ट्रेट अवे मार्क करणार आहोत. ठीक आहे, हे झाले 5 प्रॅक्टिस क्वेश्चन. मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे अशाच प्रकारचे 50 क्वेश्चन आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत. तुम्ही आपला ॲप लगेचच डाउनलोड करा, त्याचं नाव आहे स्टडी अप. या ॲपवर आपले अशाच प्रकारचे 50 क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, अजून रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता आपले. यासाठी आजच इन्स्टॉल करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा, क्लासेस आपले जॉईन करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या क्लासला नवीन टार्गेट एक क्वेश्चन घेऊन.